अंगीकारली असली तरी पायाभूत सुविधांअभावी तसेच शासनाच्या सततच्या प्रतिकूल धोरणांमुळे सोलापुरातला हा वस्त्रोद्योग प्रचंड अडचणीतून जात आहे. संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले असतानाच त्याचा सोलापूरच्या वस्त्रोद्योगालाही जबर फटका बसत आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता कुठे पूर्वपदावर येणारा हा वस्त्रोद्योग सोलापुरात आजपासून पुन्हा सुरू होणाऱ्या लॉकडाऊनला सामोरा जात आहे. सोलापुरातील यंत्रमाग धारकांना तब्बल 10 कोटींहून अधिक रकमेच्या ऑर्डर परदेशातून प्राप्त झालेल्या आहेत. मात्र असे असले तरी आजपासून पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परदेशात उत्पादित माल निर्यात करणे मुश्किल आहे. सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने उद्योग सुरू ठेवू इच्छिणाऱ्या उद्योजकांवर कामगारांची ने आण करण्याची अथवा त्यांना कारखानास्थळीच निवासाची सुविधा देण्याची अट घातल्याने बहुसंख्य वस्त्रोद्योग कारखाने बंद राहणार आहेत. हा अतिरिक्त खर्च परवडत नसल्याने अनेक कारखानदारांनी कारखाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरचा टेक्सटाईल अर्थात वस्त्रोद्योग हा सोलापूरचा कणा समजला जातो. या उद्योगावर सुमारे 40,000 कामगार अवलंबून आहेत. कोरोना आपत्तीमुळे मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन झाले त्यानंतर सुमारे 2.5 महिना हा उद्योग बंद होता. त्यामुळे कामगारांची यंत्रमाग कामगारांची रोजीरोजी बुडाली. इतर कामगारांचेही नुकसान त्या दरम्यान झाले होते. पण या कामगारांना 2.5 महिन्यांची अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. केवळ त्यांना ॲडव्हान्स मिळाला 2 वेळा. या पलीकडे त्यांच्या पद्धत काही पडलं नाही. लॉकडाऊनच्या 2.5 महिन्याच्या कालावधीत उपासपाणीमुळे त्यांचे भयानक हाल झाले. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये अनलॉक सुरू झाल्यानंतर सर्व उद्योगधंदे सुरू झाले होते. यंत्रमागही सुरू झाले होते. हळूहळू पूर्वपदावर हा उद्योग येत असताना पुन्हा स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10 दिवसांचा लॉकडाऊन 16 जुलैपासून जाहीर केला आहे. हे लॉकडाऊन 10 दिवसांनी संपेल का पुन्हा वाढेल याविषयी अद्याप शाश्वती नाही. मात्र कामगारांची पुन्हा एकदा दैनावस्था होणार आहे आणि यामुळे आणखीन त्यांची अवस्था बिकट होऊन ते प्रचंड अडचणीत येणार आहे. कामगारांचे वेतन वेळेवर होणे अपेक्षित आहे पण आता रोजगारच नसल्याने त्यांना आता या रोजगाराला मुकावे लागणार आहे. यामुळे त्यांचे होणारे हाल प्रशासन व शासनाने लक्षात घेऊन त्यासंदर्भात त्यांना दिलासादायक अशी उपाययोजना राबवण्याची गरज आहे. सोलापुरातील यंत्रमाग उद्योगावर 40,000 अधिक तर गारमेंट उद्योगावर 20,000 अधिक कामगार अवलंबून आहेत. कोरोना महामारीच्या या संकटामध्ये अनेक गारमेंट कंपन्यांमध्ये मास्क, पीपीई किट तसेच हँडग्लोव्ज निर्मितीचे काम सुरू होते. मात्र प्रशासनाने आणखी 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे हे काम आता थांबणार आहे.